नमस्कार सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज सव्वीस जानेवारी सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळ घडामोडी नगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आखरीच्या दिवसापर्यंत विक्रमी तीनशे बारा उमेदवारी अर्ज दाखल झाले यासोबत विविध कार्यकारी सेवा सोसायटी मतदारसंघातून राहता तालुक्यातून अण्णासाहेब म्हस्के आणि शेवगाव तालुक्यातून विद्यमान संचालक चंद्रशेखर घुले यांच्याविरोधात एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला काल अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये नामदार शंकरराव गडाख आमदार अरुण काका जगताप आमदार संग्राम जगताप बिपिनदादा आदींचा समावेश आहे जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडीसाठी आग्रही असल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेत महाविकास आघाडीची लवकरच बैठक होईल अशी माहितीही त्यांनी दिली पालकमंत्र्यांनी नगर शहराच्या अधोगतीचे खापर जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांच्या माती फोडल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या नगर शहराच्या विकासाकडे दुर्लक्ष करत जिल्ह्यातील संस्थानिक नेत्यांनी त्यांच्या संस्थानाची चांगली प्रगती केली असे ते जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत म्हणाले यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी संस्थानिक नेते म्हणून थोरात विखे घुले पासपुते जगताप काळे राजळे आदींची नावे घेतली शिर्डी शहरातील हॉटेलवर कारवाई न करण्यासाठी लाच घेणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडण्यात आले नाशिक येथील लाचलुचपत विभागाच्या पथकाने ही कारवाई केली एकाच वेळी दोन कर्मचाऱ्यांवर अशा प्रकारची कारवाई प्रथमच झाली आहे या होत्या ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार